महाराष्ट्र के विधानसभा के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने किसान मुद्दे को लेकर सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि सरकार ने अधिवेशन के पहले किसानों के लिए घोषित घोषणा को पूरा करे, नहीं तो अधिवेशन में विरोधी पक्ष की ओर से किसानों के मुद्दे उजागर करेंगे। अधिवेशन पूर्वी जब सरकार मध्ये थोड़ी लाज लज्जा घोषणा की पूर्तता करावी, तो निधि उपलब्ध करून द्यावा। आपण प्रोत्साहनपर 50,000 रुपये देणार होता, कर्ज पूर्ण भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अद्याप ते पैसे आले नाही आणि टंचाईची केवळ घोषणा झाली। ते आम्ही शासनाकडे आम्ही तगादा लावला आणि हे राज्यातील शेतकरी संकटात आहे हे शेतकऱ्यांच्या सरकारच्या लक्षात आणून दिलं, त्यामुळे किमान तेवढी तरी सद्बुद्धी या सरकारला सुचली आणि संख्या तालुक्यांची वाढवली, मंडळाची संख्या वाढवून इकडे मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांच्या दुष्काळी स्थितीला आम्ही मदत करू अशी घोषणा सरकारने केली आहे, पण अद्याप काहीच मदत झालेली नाही। आता अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला धारेवर धरू। अनेक विषय शेतकऱ्यासंदर्भात आहेत, त्यातला महत्त्वाचा विषय असा आहे की हमीभावाची पोकळ घोषणा करता आणि हमीभावाने कुठे खरेदी सुरू आहे? सोयाबीनचे दर पडले, कापसाचे दर पडलेले आहेत। कारण 2013 11,000 रुपयाला कापूस विकला जात होता आणि तुम्ही 2 पट भाव 1.5 पट भाव घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसताय। कुठे मिळतोय दर? आणि लावू जर यामध्ये सुधारणा केली नाही तर सरकारला उत्तर द्यावं लागेल आणि शेतकरी यांच्या छाताळावर बसल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये। हे फसवणूक करतायत, खताचे भाव गगनाला मिळाले, सगळे दर वाढले मात्र उत्पन्नाचा दर वाढत नाही आणि पोकळ घोषणा केवळ सरकार करतंय, हे सगळे आता शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनता बघते आहे।